जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक लाईव मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आलो आज आदर्श विद्यालय शिकले येण्याचं कारण असं आहे की या शाळेमधले जे आदर्श विद्यार्थी या ठिकाणी घडत असतात, आज या ठिकाणी दहाव्या वर्गाचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे। दहावीमध्ये घवघवीत यश संपादन या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। ही एक शाळा एक या जिल्ह्यामध्ये एक आदर्श म्हणून या ठिकाणी ही शाळा आहे आणि एक या शाळेचा निकाल जवळपास 100% या ठिकाणी लागलेला आहे। आपण सर्वक्षण चित्र आपण या ठिकाणी ग्राउंड लेवलवर आपण आहोत। आपण थेट आदर्श विद्यालय या प्रांगणामध्ये उभा आहोत आणि त्याची एक खास प्रतिक्रिया या ठिकाणी घेत आहोत। या शाळेची विद्यार्थी किती टक्क्यांनी या ठिकाणी मार्क्स मिळून या ठिकाणी आलेले आहेत याची रितसर माहिती आपण घेण्यासाठी या ठिकाणी आदर्श विद्यालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। आपण आदर्श विद्यालयाचे जे प्राचार्य आहेत आदरणीय रावजी देशमुख सर यांच्याकडे आपण जात आहोत। डायरेक्ट थेट या ठिकाणी त्यांच्याकडे संपर्क या ठिकाणी करत आहोत। आपण आज आदर्श विद्यालयामध्ये आलेलो आहोत आणि थेट प्राचार्यांच्या कॅबिनला आहोत। आदरणीय मदनरावजी देशमुख सर यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेत आहोत की इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या आणि आपल्या सुरुवातीला तुमचं चॅनलचे मी मनापासून स्वागत करतो। आदर्श विद्यालयाची निकालाची उज्ज्वल परंपरा आहे। सन 2020-21 आदर्श विद्यालयाचा निकाल हा उत्कृष्ट आणि उच्चांक असा लागलेला आहे। इयत्ता 10वीसाठी 472 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 467 विद्यार्थी हे चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत। या वर्षीचा विद्यालयाचा निकाल 98.30% लागलेला आहे। या निकालामध्ये 90%पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी हे 85 विद्यार्थी आहेत। प्रथम श्रेणी डिस्टिंक्शनमध्ये 75%पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी 301 आहेत। 115 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत, 39 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत आणि फक्त 5 श्रेणीमध्ये 9 विद्यार्थी आहेत। यामध्ये आदर्श विद्यालयामध्ये अनिकेत सुधाकर काकडे 98.60% घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे। कुमारी किरण समाधान पडघा 98.40% गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आहे। आयुष सदाशिव देशमुख 97.60% असे विद्यार्थी 90%च्या वर जास्तीत जास्त मार्क घेऊन हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे। या यशामध्ये आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचा यशाचा वाटा आहे। आपण सरांकडून एक माहिती घेत आहोत सर, आपण आदर्श विद्यालयामध्ये नेहमी चांगला उत्कृष्ट प्रकारचा या ठिकाणी निकाल या ठिकाणी लागत असतो आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा या ठिकाणी शाळेने एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। कोणत्याही ऍडमिशन या ठिकाणी बंद नाही, या ठिकाणी सुरू आहे आणि चांगले विद्यार्थी आपण या ठिकाणी घडवलेले आहेत। या संदर्भामध्ये आपण इकडे दर्शकांना करू शकत आहे सर, या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या संदर्भामध्ये सुद्धा माझे शिक्षक आणि कार्यालय हे सतत कामामध्ये आहे। या यशामध्ये प्रावीण्य श्रेणीचा एक उत्कृष्ट वर्ग आम्ही जून महिन्यामध्ये पासून चालवत असतो। जे विद्यार्थी 9व्या वर्गामध्ये चांगले हुशार आहेत या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग घेतो, त्यांचा अभ्यासक्रम हा जानेवारीपर्यंत पूर्ण घेतो, त्यांच्या अनेक सराव चाचण्या घेतो। या यशाच्या पाठीमागे अशा प्रकारचं प्रावीण्य श्रेणी वर्गाचं यश हे आहे। यांच्यासोबत आदरणीय ठोंबरे सर सुद्धा या ठिकाणी आहेत। परवेक्षक या ठिकाणी ठोंबरे सर या ठिकाणी आहेत, आपण काय सांगू शकता या शाळेबद्दल? आपण गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी घडवलेले आहेत आणि अनेक भौगोलिक यश काही क्रीडामधून घडवलेले आहेत या संदर्भामध्ये। मुळात शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना ही एक विशिष्ट ध्यान स्थापन झालेली आहे आणि आदर्श विद्यालय हे आपल्या अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त 10वीचे विद्यार्थी बसणारी एक शाळा आहे आणि आमचे 472 म्हणजे अमरावती विभागात सर्वात जास्त विद्यार्थी आमच्या शाळेत बसतात। आमच्या शाळेमध्ये आमच्याच शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा विद्यार्थ्यांचा ओघ हा कायम त्या ठिकाणी असतो आणि या सर्वांसाठी आम्ही अगदी रूट लेवलच्या विद्यार्थ्यापासून तर हुशार विद्यार्थ्यापर्यंत सतत असे प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो। स्टार्ट।
आपल्या सोबत या ठिकाणी उपप्राचार्य आदरणीय समाधानजी शेळके सुद्धा सर सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण काय सांगू शकता या आपल्या संस्थेबद्दल या ठिकाणी? आदर्श विद्यालयामध्ये फक्त शिक्षणाकडे लक्ष दिलं जात नाही, तर इतर जे कार्यक्रम आहेत तेही सुद्धा या शाळेमध्ये पार पाडले जातात. वर्षभरामध्ये उपक्रमशील शाळा म्हणून आदर्श विद्यालयाचा एक नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. असेच आम्ही दरवर्षी गणेश उत्सव साजरा करत असतो. जवळजवळ 55 वर्गाचे विद्यार्थी या गणेश उत्सवामध्ये प्रत्येक वर्गाचा एक देखावा असतो आणि तो देखावा मिरवणूक काढून गणपतीची आम्ही संपूर्ण चिखली शहरासमोर तो सादर करतो. संपूर्ण चिखली शहरच नाही तर पंचक्रोशीतले संपूर्ण जिल्ह्यातले लोक हा गणपतीही म्हणजे उपक्रम आम्ही घेतो. शाळेमध्ये दहीहंडी घेतो, दिवाळीचा उत्सव सुद्धा साजरा करतो. म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडेच लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे शाळेचं पूर्णपणे लक्ष असतं. हे जे आम्ही उपक्रम सगळे पार पाडतो किंवा अबव 90-85 विद्यार्थी आलेले आहेत, विविध उपक्रम आम्ही वर्षभर या शाळेमध्ये पार पाडतो, या पाठीमागे जर आम्हाला कोणाची प्रेरणा असेल तर ती प्रेरणा आहे आमच्या संचालक मंडळाची. त्यामध्ये माननीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री प्रेमराज शेटजी भाला, तसेच सर्व संचालक मंडळ यांचं सतत शाळेकडे क्षणोक्षणी लक्ष असतं आणि सतत आम्हाला ते या विविध कार्यक्रम घेण्याकरता शाळेचा उत्कर्ष होण्याकरता सतत मार्गदर्शन करत असतात. स्टार्ट आपल्यासोबत या ठिकाणची शाळेची जी मुख्य दीपिका आहेत ते पाहू. श्री आपल्यासोबत मुख्य दीपिक केनोडकर बाबू या ठिकाणी आहेत, प्रकाश केनोडकर. आपण काय सांगू शकता शाळेबद्दल? आपण आमच्या शाळेमध्ये परीक्षेसाठी जवळपास SSC ला 400-500 विद्यार्थी प्रविष्ट होतात आणि खरोखरच ते वाखांद्यासारखं यश प्राप्त करतात, त्याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांना नेहमी सहकार्य करण्यासाठी तत्पर असतो. आज आपण या ठिकाणी ऍडमिशन घेतात या कोरोनाच्या संदर्भामध्ये, या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी कोरोनामुळे सर्व जनता या ठिकाणी भयभीत झालेली आहे आणि तरी तुमच्या शाळेमध्ये या ठिकाणी ऍडमिशन सुरू आहे, या संदर्भात आपण करू शकत आहे? विद्यार्थी आमचं दैवत आहे, शाळा आहे, आमचं मंदिर आहे, या दृष्टीने सतत प्रयत्न करत असतो आणि आलेला प्रत्येक जण हा समाधानी होऊन कसा परत येईल या कार्यरत असतो. मागच्या वर्षीची ऍडमिशन आणि या वर्षीच्या ऍडमिशनमध्ये फरक कुठे? तुलनेमध्ये तसा तर काही फरक नाही, सतत ऍडमिशनचा ओघ हा चालू आहे. आदर्श विद्यालयाचा आम्हाला घेतलेला आहे की बाबू आपल्याजवळ या ठिकाणी खत्री साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, या ठिकाणी तायरे बाबू सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण काय सांगू शकता या शाळेबद्दल? आपण ऑफिस मार्फत विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस सहकार्य करण्याची भावना आमच्यामध्ये असते. वर्ग 10वीचा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे, त्यांना मदत करणे ही माझ्याकडे डिपार्टमेंट आहे. मी ते माझ्या सिनियरसोबत प्रयत्न करत राहतो की विद्यार्थ्यांना कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि निकाल हा जो निकाल आलेला आहे या संदर्भात आपण कोणती या वर्षीचा जो निकाल आलेला आहे तो आतापर्यंतचा सर्वात चांगला निकाल आहे 10वीचा. तसे दरवर्षी या विद्यालयातून 90%पेक्षा जास्त विद्यार्थी, 50-70 विद्यार्थी असतात. यावर्षी 85 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत, म्हणजे प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 20% विद्यार्थी 90%पेक्षा जास्त आहेत. आणि अमरावती विभागात ही एकमेव शाळा असेल तिथे 20% विद्यार्थी 90%पेक्षा जास्त गुण प्राप्त करत आहेत. सरांनी सांगितलेलं आहे की अमरावती विभाग अजून ही एक चांगली एक शाळा आहे आणि गुण चांगले मिळालेले आहेत. हे सगळं रितसर आढावा आम्ही केकेलाई चॅनलच्या माध्यमातून आपल्या कॅमेरासमोर या ठिकाणी टिपत आहोत. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री. पालकवर्ग सुद्धा या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत. काही कामासंदर्भामध्ये आपण शाळेच्या कामासंदर्भामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. ते या ठिकाणी एक गोल्ड सर्टिफिकेट आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण काय सांगू शकते शाळेबद्दल? माझा मुलगा मार्गदर्शी झालेल्या पासआउट झाला आणि या शाळेला मला चांगला अनुभव आहे. मुख्याध्यापक श्रीमान देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम अतिशय मेहनती आहेत आणि फक्त शैक्षणिक नव्हे तर इतर संस्कारशील उपक्रमसुद्धा या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात होतात, जे आजच्या आपल्या जीवनाकरता अत्यंत आवश्यक आहे.
यांच्या मेहनतीमुळे माझा मुलगा शाहू कॉलेज लातूर इथे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहे आणि शाळेची अशी उत्तरोत्तरपणे होत राहो अशी मी आपली इच्छा व्यक्त करतो. स्टार्ट आदर्श विद्यालयामध्ये उत्कृष्ट असे शिक्षक म्हणजे आदरणीय योगदान देसर विश्वजीत योगदान देसर हे या ठिकाणी आहेत. आपण काय सांगू शकता गुणवंत विद्यार्थ्याबद्दल सांगायचं म्हणजे असं, मी देखील या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि मी माझ्या विद्यार्थी जीवनापासून ते आज या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर अतिशय उत्तम अशी आमची टीम शिक्षकांची आणि आमचे प्राचार्य यांचं मार्गदर्शन तसंच आमचे शिक्षण प्रसारक मंडळाचं संचालक मंडळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची परंपरा 1956 पासून तर आजपर्यंत कायम राहिलेली आहे. तर अशीच परंपरा आमची ही कायम राहो यामध्ये पालकांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळतं, त्यामुळेच आम्ही ही प्रगती साधतो आहे. आणि आमच्या या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज विदेशामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत मोठमोठ्या पदावर आणि या विद्यालयाचा एक विद्यार्थी कलेक्टर देखील झालेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज गर्वाने आमच्या माजी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आम्ही कौतुक करत असतो. तसंच या विद्यालयाने मागील वर्षी माजी विद्यार्थी मेळावा भरला होता आणि त्यामध्ये या विद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत की जगभरामध्ये जे विद्यार्थी बाहेरगावी गेलेले आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले आणि एक नवीन वास्तू आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. त्या वास्तूसाठीसुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे आणि सतत त्यांचं सहकार्य आम्हाला असतं आणि असंच सहकार्य आम्हाला मिळावं. मी आमची मुलाखत घेतल्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन व आभार.